आपल्याकडे 4G नेट आला आता, शिक 4G बरोबर आहे ना, 5G अजून चालत नाही, 4G आलं. ते 4G जे नेट आहे ना आपल्याकडे पोरांना, असं 2-4 वेळेला भिंत भिंत आणि एक फोटो डाउनलोड कर बरं, त्याच्यात एखादी काडी तुमच्यासारख्या गावात कमी असली रेंज, मग तर काय मत झालं त्याचं बरं, मग तर भिंगतच राहतं ते, चलतच नाही बरं. आपल्याकडे आत्ता शिक 4G नेट आहे, अमेरिकेला 18G इतक्या लांब गेलेलं नेट. आपल्याकडे एक समृद्धी रोड झाला आता शिक एक, तो पण अर्धाच झाला, अजून अर्धा व्हायचा आहे. एक समृद्धी रोड आहे, अमेरिकेला सगळे रोड समृद्धी सारखे बरं काय. आपल्याकडं दुष्काळ पडतो, अमेरिकेला दुष्काळ पडत नाही. ऐका ऐका, आपल्याकडं लाईट जाते, अमेरिकेला लाईट जात नाही. किती श्रीमंत देश असेल बरं अमेरिका तुम्हाला सांगू. आपल्याकडं अजून कोणत्याच गोष्टीला मशीन नाही, अमेरिकेतल्या प्रत्येक गोष्टीला मशीन आहे, प्रत्येक. सगळ्यात साधं सांगू, नामदेव महाराज तुम्ही सप्त्याला चालले, समजा बूट घातलेला असेल तर बुटाला पॉलिश करतो की नाही आपण. बिडकिनचा बाजार आहे, मोठं गाव आहे बिडकिन, गेले बुवा चांभाराकडे बूट द्याला, चकाट पॉलिश आणतो, 30 रुपये देतो आपण त्याला, 30 रुपये सध्या 30 रुपयाचा भाव आहे. माझी चप्पल कोल्हापूर मला माहिती बरं, 30 रुपये घेतात, 30 रुपये लाल करायला काळी करायला आपण घेतात 30 रुपये. तसं तिकडं पैसे म्हणजे तिकडं ते असं चांभार नाहीची तिकडं. मग माझा एक मित्र आहे तिथं राहायला, तो इकडं गावाकडे आला आणि तुम्हाला सांगत असतो, राहुल नाव आहे त्याचं, भाऊ आम्ही बरोबर शिकवलं होतो शाळेमध्ये, मोठा साहेब झाला, तिकडंच राहतो, वर्षातून एकदा येतो. त्यानं सांगितलं भवर महाराज मला, ऐका ऐका, काय नाही म्हटलं, बूट पॉलिशचं मशीनच काढलं म्हणलं अमेरिकेत. कसं मशीन काढलं ऐका, असे चौका, पूर्वी आपण पैठणला गेलो ना, पैठणच्या बस स्टँडला आहे ना वारीला गेल्यावर असा गोल गोल फिरणारा एक वजन काटा असायचा, त्याच्यावर आपण उभं राहिलो ना, तो काटा थांबायचा, आपण 1 रुपया टाकला की आतून चिठ्ठी आहे वजनाची. तसे मशनी आहेत चौकात चौकात लावलेले आहेत. काय करायचं माहिती आहे, पायात बुटं घालूनच चालायचं, तुम्हाला जिथं पॉलिश करायची तिथं असा पाय मांडायचा मशनीवर. माझ्याकडे बघा असा बुटा, नुसता पाय मांडल्यावर ब्रश येत नाही बरं का, बुटा सहित मांडायचं, सिस्टीमच तशी आहे. हो माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला, बघा असा बुटा सहित पाय मांडला मशनीवर, आतून ब्रश येतो, चकाट पॉलिश करतो, पाय काढून घ्यायचा, दुसरा पाय मांडायचा, दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश येत नाही. शंकर महाराज एक बेल्ट येतो, बेल्ट असं मागून होका लावतो पाया, किती पाय वाढा माग, पाय निघत नाही. मग खिशात हात घालाय, फुकट नाही, मग खिशात हात घालायचा, $1 काढायचा, $1 म्हणजे आपले 90 रुपये, तो 90 रुपयाचा जो आपला त्यांचा बरं का, $1 असा वरून कप्पा केलेला आहे, त्याच्यातून तो $1 टाकला, बेल्ट निघून जातो, मग ब्रश येतो, चकाट पॉली चलो. इतकी भारी मशीन काढली, पण आपल्या भारतातलं एक जण तिकडे फिरायला गेलं, त्याने पाहिलं ते मशीन, अरे म्हटलं इथं लय भारी भारी मशीन आहे. त्यानं काय केलं बघा पोरो, काय केलं माहिती आहे, ते आपल्या भारतातलं होतं, हुशार होतं, ते मशीन पाहिली त्यानं, पहिल्या मशीनवर पाहिला, पाय मांडला, पॉलिश करून घेतला, दुसरा तिथं मांडलाच नाही त्यानं, ते भारतातलं ते चतुर. मग त्यानं दुसऱ्या मशीनवर दुसरा पाय मांडला, फुकटम फाकटम पॉलिश झाला महाराज, बेल्टच लागला नाही, $1 लागलं नाही बरं. ते भारतातलं ते, जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशीनीवर पाय मांडायला गेला रामेश्वर महाराज, त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला, तो म्हटलं राव आज कस काय पहिल्यांदाच बेल्ट आल्याकडे, आणि मग त्याच्या लक्षात आलं नक्की भारतातला येऊन गेला बघ. कारण फुकट म्हणलं की आपल्याकडेच कडी भात शिरा माणूस तर सगळं गाव येतंय महाराज, फुकट देऊन बघत, फुकट म्हणजे आपल्याकडे दुसरीकडे नाही. ऐका ऐका कशासाठी, एवढी श्रीमंत अमेरिका, काय कमी आहे त्यांना.